वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. आईनं जर आपल्यावरती उपकार केला नाही तर बालपणामध्ये काही कळतं का माणसाला? असं आहे ना, माता कापी गळा तरी कोण पाळी लाळा, असं हे होईल का? म्हणे सर्वांची म्हणून जीवावरती जीवाचे उपकार. त्यातही पुन्हा आपण विचार करायला लागलो तर आईच्या उपकाराची सर कोणाला येत नाही. आई संपली की जगतातला वैभवच गेलं असं समजायचं असतं. इतकं प्रेम करणारा आणि आपल्याला मिळणार नाही. विठ्ठल विठ्ठल. डोळ्याची किंमत काय आहे? आंधळ्याला विचारा. पायाची किंमत काय आहे? पांगड्याला विचारा. कानाची किंमत काय आहे? बहिण्या माणसाला विचारा. आपल्याजवळ आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नसते. म्हणून असा नारदेव देवाची सुद्धा आपल्यावरती उपकार आहे. दुर्लभो माणूसो देव हो देवीनाम शनभंगुरा दुर्लभम त्रैमेव तत् दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुक्षुत्व महापुरुष समश्रय. म्हणून असा नारदेह परमेश्वर आपल्याला दिल्या केवढे उपकार आहे बरं. बोला पुंडरी श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज स्वामी महाराज ठल 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 आपली काही माडी नाही म्हणून उड्या मारायला यार काय सांगू आता. संतांचे उपकार माझं निरंतर जागविती काय द्यावे त्या शिवाय उतराई ठेविता पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती तुकामणे वच धेनुवेचे चित्ती तैसे मजेती सांभाळीत काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा विठ्ठल विठ्ठल. काय सांगू आता संतांचे उपकार म्हणजे निरंतर जागविती प्रस्तुत भंगामधून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा आहे. त्यांच्या जीवनामध्ये जे काही संतांचे उपकार त्यांच्यावरती झाले तेव्हा त्याचं उपकाराचं स्मरण करतात बघा. त्या प्रास्ताविक काही सांगण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी. आणि जो अष्टाध्यायी चाललेला आहे स्वामी मेघानंदजी महाराज यांच्या मुखातून आणि वेदाच्या अमृताचा वर्षाव होतो. विठ्ठल विठ्ठल त्या उपकारामध्ये काही प्रकार पडत असतात. काही लौकिक उपकार असतात, काही अलौकिक उपकार असतात, काही व्यष्टी उपकार असतात, काही समष्टी उपकार असतात. तेव्हा हे आणखी आपल्याला जो काही अमृताचा वर्षाव होत असतो असल्या प्रकारचं आणखी जो तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये अमृतासारखं ज्ञानामृतासारखं आणि हा वर्षाव करणं हे अलौकिक उपकार आहे. विठ्ठल वाईट वाटून घेऊ नका. जेवायला घालणं हे लौकिक उपकार आहे. आणि हे अमृताचं भोजन ज्याच्या योगाने आणखी मिष्टान्न ते भूक निवारण बरं का. संतांचे वचन वारी जन्म दुःख 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 मिष्टान हे भूक निवारण मिष्टान हे भूक निवारण त्यांचा महिमा काय वर्णुमी पामर त्यांचा महिमा काय वर्णुमी पामर Thank you.
कारण जीवाची जी अपेक्षा असते ती अपेक्षा असते न मरणे निर्विवाद जगा पडे. तेव्हा आपण जगामध्ये सगळ्याकडे जर पाहायला लागलो तर हे मरणामधून तुम्हाला मला निर्भय करण्याची शक्ती सामान्य माणसामध्ये नाही. आणि ते आणि वेद ज्याला म्हणत असतात त्याच्यामध्ये जे काही वेदो नारायणाने सांगितल्याप्रमाणे तुम्ही आम्हाला त्यांचा जर उपदेश झाला तर मनुष्य हा अमर धर्म होतो. स्वामीजी सांगत असतात आत्मा हा अमर धर्म आहे, बाकी तद्व्यतिरिक्त सगळे मरणारे आहेत. तेव्हा असल्या प्रकारचा आणि या ठिकाणी वर्षाव होत असतो हे मोठे उपकार तुमचे आमच्या या आणि विद्यार्थी वर्गावर आहे, इतरांच्या वर्गावर आहे. तेव्हा आणि हे सामान्य उपकार नाही, त्याचं महत्त्व कळावं लागत असतं. एकदा माणसाला महत्त्व कळालं म्हणजे मग मनुष्य त्यामध्ये ज्या चिकाटीने आणखी प्रवेश करत असतो, प्रवृत्त होत असतो, एवढ्याकरता महात्म्य कळायला पाहिजे म्हणून तुकोबार आहे. आणि या जीवनामध्ये सांगतात ज्यांचे ज्यांचे आपल्यावरती उपकार आहेत त्या उपकाराचं स्मरण महाराज आणि अभंगामधून काय सांगू. आता संतांचे उपकार काय सांगू, आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार विना उपकार घेतल्याशिवाय आपल्याला इथला प्रवास आणि संपवता येत नाही. जीव म्हटल्यानंतर तो प्रवासी आहे, तेव्हा इथून त्याला प्रवास करायला प्रवासी काही एका ठिकाणी राहत नसतो, इथून निघून जात असतो. त्याप्रमाणे आणि तुम्ही आम्ही जरी आज असलो तरी पण एक कायमचे काही देशवेश नव्हे माझा सहज फिरत आलो. पण इथे त्याला मात्र ज्याच्या काही इच्छा असतात त्या इच्छा मनुष्य म्हटल्यानंतर त्याला काही गरजा असतात व ऐकेन त्याला काही जीवनाचा प्रवास संपवण्याकरता किंवा आणि करण्याकरता त्याला अनेक लोकांच्या सहकार्याची आवश्यकता. सूर्याने प्रकाश नाही दिला तर आपण काय करणार, मेघाने मर्शव नाही केलं तर. म्हणून या सगळ्या गाय अमृत गवत खाते ना अमृतासारखं दूध देते. एखादं झाड असतं त्या झाडाला आंब्याच्या झाडाला अमृतासारखी फळं येत असतं. किंवा हे सर्व आपल्यावरती उपकार आहे, देवतेचे उपकार आहे, जीवावरती जीवाचे उपकार आहे. जीवाचे म्हणजे आपण ज्या आणखी समाजामध्ये राहत असतो त्यांनी आईनं जर आपल्यावरती उपकार केला नाही तर बालपणामध्ये काही कळतं का माणसाला, असं आहे ना, माता कापी गळा तरी कोण पाळी लाळा, असं हे होईल का. म्हणजे सर्वांची म्हणून जीवावरती जीवाचे उपकार. त्यातही पुन्हा आपण विचार करायला लागलो तर आईच्या उपकाराची सर कोणाला येत नाही. आई संपली की जगतातला वैभवच गेलं असं समजायचं असतं. इतकं प्रेम करणारा आणि आपल्याला मिळणार नाही. विठ्ठल विठ्ठल आता आजचा काल सोडून द्या, मातृदेव हो, पितृदेव हो, आचार्यदेव हो, अशा भेदाच्या जरी आज्ञा असल्या पण अलीकडे आणि विद्यार्थी वर्ग म्हणा इथला आळंदी बरी आहे बरं का, तरी त्या मनाने आता सहज सांगायचं आलाच योग आहे म्हणून सांगतो. एखाद्या वेळेला आई त्या मुलावरती रागवत असते किंवा काही कारण असतं म्हणलं अरे तुला काही कळतंय का, तुला आम्ही किती आणखी गरिबी घरामध्ये नाट म्हटेल तसा आम्ही तुझ्याकरता निंदन केलं, खर्पण केलं, लोकांचा कामधंदा केला, तुला शिकवलं, तुला 20-25 हजार रुपयाची नोकरी मिळते
आहे पगार कमावतो उगीचच कमावतो का म्हणायला लागले. मग तुला 9 महिने 9 दिवसपर्यंत आम्ही उदरामध्ये उगवलं. पण उपकाराचं स्मरण त्या विद्यार्थ्याला नसल्यामुळे तो विद्यार्थी आईला उत्तर देत असतो म्हणलं बाई पुन्हा 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 9 महिने 9 दिवस वागवलं असं म्हणायचं नाही. 9 महिने 9 दिवसाचं 50 रुपयाप्रमाणे काय भाडं होते घेऊन टाक. याला काय म्हणायचं असेल ते तुम्ही म्हणा, पशु म्हणायचं असेल तर पशु म्हणा, काय असा एखादा सुपुत्र असतो बघा तो म्हणतो स्वाई तुझे एवढे उपकार आहे असा आहे ना ते जिजाबाईला. आणि शिवाजी महाराज म्हणतात आई तुझे काय उपकार आहे तुझ्या आणि वचनाकरता हा शिवाजी प्राण देईल असा आहे बा एक असा सुपुत्र म्हणतात बा. तेव्हा तो म्हणतो बाई एवढे उपकार आहे तुझे की आम्ही आपल्या आणखी शरीराची मांस काढलं आणि त्याचे जर जोडे शिवले तरी तुझे उपकार फिटू शकत नाही, याला उपकार स्मरण म्हणतात बा. त्याचप्रमाणे तुम्हाला आम्हाला हा नरदेह दिलेला आहे, दुर्लभ नरदेह. आपण नेहमी भविष्य श्रोते आहात, नरदेह मिळणे इतकी काही साधी गोष्ट नाही. दुर्लभ हो माणूस हो देव हो देवीनाम शनभंगुरा दुर्लभम त्रैमेव तत् दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुक्षुत्व महापुरुष संश्रय. म्हणून असा नरदेह परमेश्वर आपल्याला दिला केवढे उपकार आहे बरं. म्हणून देवाचे काय सांगू आता अशा प्रकारे देवाचे सुद्धा म्हटलं देवा दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मग बोलावया वचन जेणे तू जोडसी नारायण. असल्या प्रकारची किंमत जर काय असेल ते सामान्य तेव्हा ही जी काही सामग्री ही काही कोणा कारखान्यात तयार होत असते का असं थोडंच आहे की परमेश्वराने दिली आहे कारखान्यात तयार झाली असती तर पुन्हा माणसांनी फिटिंग केलं असतं त्याचं त्याच्यामध्ये पण असं काही होत नसते तात्पर्य. तेव्हा असं अमोल डोळ्याची किंमत काय आहे आंधळ्याला विचारा, पायाची किंमत काय आहे पांगड्याला विचारा, कानाची काम किंमत काय आहे बहिण्या माणसाला विचारा. आपल्याजवळ आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नसते. म्हणून असा नरदेव देवाचीसुद्धा आपल्यावरती उपकार आहे आपण नेहमी ऐकतो. तेव्हा एखादा वारकरी असतो तो म्हणतो देवा तुमचे एवढ्या आमच्यावरती उपकार आहे सांगा म्हटलं तुमची वारी कशी करू असं का म्हटलं काय कशी करू काय लोटांगण घालत करू का काय तुमची एकादशी अन्नग्रहण करून आपलं फळ ग्रहण करू का उपाशी राहून करू विठ्ठल विठ्ठल आपण उपासनाकांडामध्ये सगळं आणखी ऐकता त्याला माहिती असते जाणीव असते परमेश्वराचे काय उपकार आहे आपल्यावरती उपकार स्मरण. तेव्हा असा जो परमात्मा आहे त्याचं दर्शन करून देण्याची आणखी ज्यांच्या ठिकाणी आणखी योग्यता आहे असे जे संत. पण संतांच्या बाबतीमध्ये तुकोबाराय म्हणतात किती उपकार आहे तुम्हाला सांगताच येत नाही काय काय या शब्दाचे अनेक अर्थ होत असतात. तेव्हा या ठिकाणी इतके उपकार आहे की आम्हाला कोणतीच उपमा देऊन सांगता येत नाही काय शब्दाचे नाही. हे म्हणलं बाळ काय नाव आहे तुझं प्रश्नार्थ काय नाही का कुठे कुठे खेदवाचक असते कुठे उपहासवाचक असते कशाप्रमाणे उपहासवाचक म्हणले हा का माणूस आहे का असं सामर्थ्यवाचक असते बा कधी क्रोधवाचक काय समजलास म्हटलं असे प्रकार आहे आपलं सांगण्याची वेळ घेत नाही. तेव्हा इथे काय शब्दाचा अनिर्वाच्य वाचक किंबहुना श्रीनिवृत्ती ठेवी लो सुजय स्थिती ते काय देव हाती वाचायची किती आहे काही काही बाबतीमध्ये उपमाच देता येत नाही बा अनुपम्य असतात बघा. समुद्रामध्ये किती पाणी आहे काय सांगायचं तुम्हाला काय नाही म्हणलं आमच्या गावाच्या टाकीमध्ये जितकं पाणी आहे समुद्र महानदीची उपमा देता येत नाही धरणाची उपमा देता येत नाही ऐक सूर्याच्या ठिकाणी किती प्रकार नाही म्हणलं आमच्याकरता दिवा असतो ना हे काय उपमा शोधेल का उपमा देऊन सांगता येत नाही. त्याप्रमाणे तुकोबार आहे म्हणतात संतांचे किती उपकार आहे आम्हाला सांगता येत नाही मग काय शब्द ठेवला काय सांगू आता संतांचे उपकार उपकारच सांगता येत नाही. अशी जगामध्ये कोणतीच वस्तू नाही ज्याला उपमान प्रमाण म्हणत असतात वेदांतशास्त्रामध्ये ते उपमान देऊन सांगता येत नाही बरं का इतके उपकार आहे बरं. उपकाराचा विषय कोणता आहे मज निरंतर जागृती आम्हाला आणखी ते सतत जागृती देत असतात त्या जागृतीमध्ये आणि बरेचसे आपल्याला प्रकार सांगता येत असतात ज्या 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 स्तरावरती जशी माणसं असेल जगत म्हटल्यानंतर सर्वच काही त्याच्यामध्ये मोक्ष नाही पामर आहे विषयी आहे ममोक्ष आहे वगैरे आदी करून त्याच्यामध्ये असतो. म्हणून सर्व थरावरच्या सूर्या जो उगवायला उगत असतो तो एका करता का सर्वांच्या करता सर्वांच्या करता. मग संतांचे जे असतात ना
ते पामराला सुद्धा दुर्जनाला सुद्धा सज्जन करत असतात. विठ्ठल 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 म्हणून व्यवहार जागृती सुद्धा आहे. बाबा त्यांच्या याच्यामध्ये कसा व्यवहार करावा. ज्ञानेश्वरी असा श्रेष्ठ ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये सगळं आहे बरं का. एखाद्या माणसाला आणि व्यवहार कसा करायचा, संसार कसा करायचा ही जर शिकायचं असेल तर ज्ञानेश्वरातून शिकत आहे देवा. इतकं ज्ञानेश्वर महाराजांच्या याच्यामध्ये संतांच्या वाङ्मयामध्ये आणि सगळं भरलेलं आहे. तेव्हा त्या कर्मजागृती म्हणा, उपासना जागृती म्हणा, अशा ठिकठिकाणी आणखी आणि महाराजांनी दिलं आहे ना का धर्मजागृती असं आहे ना, धर्मरक्षावया साठी करणे आठी आम्हाशी. म्हणून महाराज वेद वाचा बोलो, वेद नीती केले संती कर्मते. त्याचप्रमाणे इथे जर जी जागृती असेल ती अध्यात्म जागृती आहे. मजनिरंतर जागृती अध्यात्म जागृती म्हणजे आत्मानं अधिकृत्य आत्माला विषय करून जे आणखी चालत असते तिला अध्यात्म जागृती म्हणतात. म्हणून तुम्ही आम्ही जे जीव आहोत तेव्हा आपण अज्ञानामध्ये खिचपत पडलेले आहोत, अंधारामध्ये पडलेलो आहोत. म्हणून या जीवांचा उद्धार व्हावा एवढा तमसोमा ज्योतिर्गमय असतोमा सद्गमय मृत्युर्मा अमृतम गमय. याच देहामध्ये त्याला जीवनमुक्त अवस्थेमध्ये प्राप्त करून देण्याची शक्ती त्यांच्या ठिकाणी असल्यामुळे आणि नाही का जे सर्वांना अपेक्षणीय जर काय असेल तर अमरत्व आहे वा. आणि त्या अमरत्वाकडे अंधारामधून काढायचं आणि प्रकाशामध्ये न्यायचं, मृत्यू ज्या ह्याच्यातून काढायचं आणि त्याला अमर करायचं, हे कार्य जर कोण करत असतील तर त्यांची जागृती असते. मग निरंतर जागृती तेव्हा महाराज म्हणतात असल्या प्रकारचे उपकार करणारे संत आहे. मनुष्य म्हटल्यानंतर त्यांच्या उपकारातून काही ना काहीतरी आणि प्रयत्न करत असतो. म्हणून महाराज म्हणतात यांना काय द्यावं असं, काय द्यावे त्या शिवावे उतराई, काय द्यावे त्या शिवावे उतराई. पाई जीव थोड़ा हेविता पाई जीव थोड़ा हेविता पाई जीव थोड़ा काय जावे त्या शिवावे उतराई, काय जावे त्या शिवावे उतराई. पाई जीव थोड़ा हेविता पाई काहीतरी त्यांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण झालं पाहिजे. म्हणून महाराज विचार करायला लागले काय द्यावा. म्हणून काय हा शब्द इथं खेदवाचक आहे वा. महाराजांना त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होता येत नाही बरं का. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई म्हणला काय द्यावं. म्हणून सर्वांमध्ये प्रिय असलेली किंवा आवडती वस्तू असलेली जी प्राण्याची पेक्षाही पलीकडे आवत असेल त्याला जीवत्व असं म्हणतात बा. नाही का शरीराची सुद्धा काही किंमत नाही त्याच्यासमोर. तेव्हा हा जीव जरी आपण त्यांच्या याच्यावर देविता पायी जीव थोडा, कारण संतांच्याकडून जे मिळत असते ती सत्यत्वाची प्राप्ती असते. वेदांतशास्त्रदृष्ट्या आपण जर विचार करायला लागलो जीवाचा जीवत्व दशा ही खरी आहे का. आणि खरी असती तर ती बाधित झाली नसती. तो जीव हे भाष सरे. मग त्या वेदांतामध्ये जीवाच्या बाबतीमध्ये काही वाद असतात, कुठे अवच्छेदवाद, कुठे आभासवाद, कुठे बिंब प्रतिबिंबवाद, एक वाद कोणताही वाद घ्या पण त्याच्यामध्ये जीवत्व हे मिथ्या आहे का बरं का. कशा प्रकारे तसंच आपला दृष्टांत देऊन सांगायचा. कोणीतरी ग्रस्त असा बाहेर पडल्या बघा एक कसं तिथं हलवायचं दुकान होतं, काही पकवान तयार करणं चालले होते तर सुगंध असा सुटला होता. म्हणून आपला उभा राहिला त्या मालकाने विचार म्हणलं का हो केव्हापासून उभे आहात कशा करता हो. म्हणलं काय सुगंध आहे बरं तुमच्या या पकवानाचा. म्हणजे तुम्ही केव्हापासून. म्हणलं एक तास झाला. म्हणलं तुम्हाला बिल द्यावं लागेल. आता तुम्ही
हुशार होता होगा तो. म्हटलं तर मला काय माहिती, म्हटलं तुमच्याकडे सुगंधाचं बिल द्यावं, पैसे घेऊन आलो असतो. म्हटलं काय बिल पडत असते, म्हटलं 51 रुपये. म्हटलं व काय हरकत नाही, बरं म्हणाले. आणि जेवण केलं तर म्हटलं 101 रुपया. अरे त्याने काय केलं बघा, म्हटलं चला तुम्हाला देतो. तेव्हा हा जो दुकानदार होता तो लोभी मनुष्य होता, त्याला काय आपला जो निघाला बघा, हा जो ज्याने सुगंधाचं बिल देण्याकरता आला होता तो होता वकील. मग काय पाहिजे बा, त्यांनी असे पैसे काढले आपल्या तिजोरीमधून असे घाल. त्या दुकानदाराला असं वाटलं, म्हणलं आपल्याला आता ह्या बिल देतोच बरं का, पैसे देतोच बघायला लागला बा. समोर एक आरसा होता आणि त्या आरशामध्ये असं समोर होता बघा, असे त्याने हातामध्ये पैसे धरले. मग त्याने सांगितलं, म्हणलं का मी सुगंधच घेतला ना, हा म्हणायला लागलो सुगंध. म्हणजे सुगंधाचं बिल पाहिजे ना तुम्हाला, हा म्हणायला लागला. म्हटलं ते बा आरशामध्ये दिसतं ते. लोभी माणूस त्या आरशाकडे गेला बघा. आता आरशामध्ये जे बिल दिसत असतं, पैसे दिसते, हे दिसण्यापुरती आहे का घेण्यापुरती आहे? तसं हे जीवत्व मानलं तर आहे. विठ्ठल विठ्ठल तू काय म्हणे हा तोच भाई परब्रह्म. तेव्हा जीवत्व दशा आपल्या अपराधानी आपल्या गळ्यामध्ये आलेली आहे. घेऊन या छंद माझे माझे म्हणून काय द्यावे, त्याची व्हावी उतराई, ठेविता हा पाहिजे जीवथोडा. पण आणखी महाराज म्हणतात त्यांच्या मुखातून काही जरी मुखी अमृताची वाणी वाई गायली पुराणी. तू काय म्हणे वेदवाणी तयाचे विसाट शब्द सुखे म्हणू येती वेद. त्यांच्या मुखातून सहज बोलणे येतो करुणी सायास शिकविती. बरं आता कल्पना करा, एखाद्यासारखा आमच्यासारखा मनुष्य जर मंदबुद्धीचा असला, जडबुद्धीचा असला, किती जरी सांगितलं तरी त्यांची मारुती वावती म्हणतात भावानी. आणि ते सांगायचे पण तो ज्ञानेश्वरी सांगते वेळी किंबहुना म्हणजे फार काय सांगू किंबहुना म्हणजे त्याला जवळजवळ बरेच वेळा सांगितलं वा तरी त्याच्या डोक्यामध्ये यायचंच नाही वा. आता काय करता वा. शेवटी ते विद्यार्थी मंडळी म्हणलं, म्हणजे बुवा कशाला तुम्ही त्याच्या भानगडीमध्ये पडता, आणि त्याला पुन्हा पुन्हा जरी सांगितलं तरीसुद्धा उद्या विचारलं तर म्हणलं याला काही येत नाही, कशाला तुम्ही या भानगडी. तेव्हा ते मारुती बाबा म्हणायचे, म्हणले हे बा ज्या या गावामध्ये मी राहत असतो, या गावाचं वय म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहे. ज्ञानेश्वर महाराज अति आणखी जडबुद्धीचा जर कोणी असेल तर रेडा आहे बा बरं का. तर रेड्याच्या तुम्हाला जर काही पाहायचं असेल तर म्हशीचा त्याला टोणगा असं म्हणत असतात. तुम्ही गाईचं वासरू घ्या आणि हे म्हशीचं बगारू घ्या काय तुमचं ते, आणि त्यांची परीक्षा जर तुम्हाला पाहिजे असेल तर 1 किलोभर असं अंतरावर घेऊन सोडून दे बघा त्याला. तर ते वाईच गाईचं वासरू असताना ते बरोबर येतं बघा, जिथून ते अगदी मालकाच्या घरी येतं, ज्या गोठ्यामध्ये बांधतं, जिथं तिथं तिथं जाऊन उभं राहतो बा. आणि हे जे म्हशीचं बगारू असतं ना, ज्याला टोणगा रेडकू म्हणत असतात बरं का, ते 2 महिने झाले कुठे गेला अजून पत्ता नाही उठवलं. अशा या रेड्याच्या मुखातून जिथे ज्ञानोबऱ्याने आणखी वेद बोलवला, म्हणायला लागले मी तर म्हणले मी त्यांच्या गावातला आहे. रेड्याच्या मुखातून जर त्याला शहाणा केला तरी तो माणसं आहे म्हणायला लागले. म्हणले बुवा त्याला शिकवणार म्हणजे शिकवणार, एवढ्यावर नाही. पुढे सांगू तुम्हाला कीर्तनकार नाही, त्याने कीर्तनाचं पुस्तक लिहिलं बघा. विठ्ठल विठ्ठल करुणी सायास शिक टाकून देत नाही बा. जसं आणखी लहान मूल असलं, आई जर कोणा कामाला जर निघाली आणि ते मूल जर निघालं आणि ते असं अनवाणी पायात चालत असलं, पुढे चालतं तोपर्यंत चालतं बाळकाची चाली आणि माता जाणूनही पाऊल घाली, पुढे ते पोर चालतं तोपर्यंत चालतं बघा, आणि पुढे चालतच नाही बघा. मग आता त्याला जर हे करायचं असलं तर मग आई टाकून देते का, मग ते उन्हामध्ये आणखी न चालणारं पोर टाकून पुढे जात असते का, मग ते मग त्याला कडेवर घेते बा बरं का. आणि नुसतं कडेवर घेत नाही, आपल्या डोक्यावरचा पदर काढते आणि त्याला हून लागू नये म्हणून त्याच्या डोक्यावर ठेवते बा, टाकून देत नाही. करुणी सायास शिकविती, कसाही जरी असला तरी त्याला शिकवल्याशिवाय राहत नाही बरं का. तो बरोबर म्हणतात काय सांगा, जागविती उपदेशिती करुणी सायास शिकविती. पुन्हा काय करतात सांभाळण्याच्या बाबतीमध्ये, तुकोबाईंनी सांभाळण्याच्या बाबतीमध्ये तात्विकदृष्ट्या त्यांनी आणखी आई मुलाचा दृष्टांत द्यायला पाहिजे होता, पण गाई वासरता दिला. तुका म्हणे वास धेनू वेचे चिते, तुका म्हणे वास धेनू वेचे चिते, तुका म्हणे वास
धरू वे चे चे तुका म्हणे वास धरू वे चे चे तैसे मजा येती सांभाळीत तैसे मजा येती सांभाळीत काय जावेचा शिवाय उतराय काय जावेचा शिवाय उतराय काय जावेचा शिवाय उतरा म्हणून महाराजांनी आयोग मुलाचा दृष्टांत द्यायला पाहिजे होता, पण महाराजांनी गाई वासराचा दृष्टांत दिला. महाराजांना आई मुलाचा दृष्टांत कमी म्हटलं बघा. सहज एक घटना घडली, कोणीतरी आणखी पाटलाचं घर त्या ठिकाणी आणि असा गोठा होता बा, गोठ्यामध्ये गाय होती तिला वासरू होतं आणि घरामध्ये सुनबाई होती तिला मुलगा होता. दुपारची वेळ ती सुनबाई आणखी धुणं धुण्याकरता गेली बघा आणि घरामध्ये त्या मुलाला लहान मुलाला पाळण्यामध्ये असं झोपून दिलं. गोठ्यामध्ये आणखी वासरू होतं, त्याची जी गाय होती ती गाय आणखी चरण्याकरता गेली होती बा. योगावयोग घटना वाईट घडली की त्या घराला आग लागली बा. आणि बाई आणखी देवाला धुणं धुणारी पाहते तर घरामध्ये मुलगा आहे आणि घराला काय लागली आग. आता तुम्हाला माहिती आहे आहे का, त्याच्यामध्ये आईवरती मुलावरती किती प्रेम असतं. मग काय माता मध्यंत ओरडायला लागली, ती म्हणायला लागली म्हणजे ओ धावा धावा मुला माझ्या मुलाला काढा माझ्या मुलाला काढा. लोक यायचे घर पेटलेलं आहे, विचार करायचे म्हणलं आपण जर आणखी काढायला गेलो तर मूल तर निघणार नाही पण आपणच गेल्याशिवाय राहणार नाही. मग आता कोणी अटी नसा येतं कोण काम असं येतो, माणसं गोळा झाले बरं का, बाई जात नाही माणसंही जात नाही. आणि त्या मुलाच्या मोहामुळे सारखी बिचारी ती रडायला लागली म्हणलं काढा काय करा पण काढा. तितक्यामध्ये गाय आली बा डोंगरातून चरून आणि त्या गोठ्याला लागली आग आणि तिथं होतं तिचं वासरू बा. गायीने काही विचार केला नाही बघ, आगीच शिरली बघा ती बरं का. आणि जाऊन ते दावणीचं वासराचं हे तोडलं, बाहेर पडली बरं का, मरून बाहेर पडली बरं का. बाईचं चाललेलं आहे धावा धावा, बाई काही जात नाही गाय गेल्याशिवाय. महाराजांना आई मुलाचा दृष्टांत कमी वाटला सांभाळण्याकरता म्हणून महाराजांनी दृष्टांत जो दिला आहे तो दृष्टांत कोणता दिला आहे बा. म्हणून तैसईमध्ये ती तुका म्हणे वत्स धेनू बेचे चित्ती तुका म्हणे वत्स धेनू बेचे चित्ती तुका म्हणे वत्स धेनू बेचे चित्ती कैसे मजयती सांभाळीत कैसे मजयती सांभाळीत काय द्यावे जाते भावे उतराय काय द्यावे जाते भावे उतराय कैसे मजयती सांभाळीत कुमार 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 जय जय ढोबार कुमार जय जय ढोबार बार घुमाई
तेव्हा महाराज उपकाराचं स्मरण करतात. किती उपकार, काय सांगू आता, संतांचे उपकार. त्या उपकाराचा विषय मध्ये निरंतर जागविती ते जागृत देत असतात, जागे करत असतात. ज्या अर्थी महाराज म्हणतात जागे करतात, त्या अर्थी आणि कुणाला आपण जागे करत असतो, जाग्याला जागे करत असतो का झोपलेला करत असतो, नाही का? ज्या अर्थी महाराज जागे करतात, त्या अर्थी आपण झोपले असले पाहिजे. मग आता या ठिकाणी झोप कोणती घ्यायची हाही प्रश्न आहे. व्यवहारामध्ये आपल्याला जे काही नाही का, मनुष्य म्हटल्यानंतर झोप येणं हा त्याचा स्वभाव धर्म आहे. आता डॉक्टर मंडळी सगळी नाही का, झोप जर येत नसेल तर पुढे काय काय प्रकार करावे लागतात डॉक्टर, प्रश्न सोडून द्या तुम्ही. बरं का, अमेरिकेमध्ये गोळ्या घ्याव्या लागते. विठ्ठल 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 कारण झोपेची माणसाला आवश्यकता आहे. भगवंताने जी काही अवस्था निर्माण केली आहे ती त्याच्यामध्ये जेवढे काही परिश्रम झालेले असेल, एकदा झोपून उठला मनुष्य म्हणजे पुन्हा आणि तो फ्रेश होत असतो. आपलं सहज सांगितलं इंग्रजी शब्द आहे नाही का, म्हणून त्याची आवश्यकता असते. मग आता ही व्यवहारातली झोप घ्यायची का, मग कोणती झोप घ्यायची आपण आपल्या त्या ठिकाणी हे व्यवहारामध्ये येत असते. आमचे मामासाहेब दांडेकर सांगायचे तेव्हा त्या दिवसाचं जे प्रारब्ध असतं ते प्रारब्ध संपलं म्हणजे मग अंतकरणवृत्ती असते ही उपादान कारणामध्ये लीन होते. उपादान कारण म्हणजे अज्ञानामध्ये, आणि त्या अवस्थेमध्ये ज्ञानशून्य अवस्था असते. फक्त प्राणाचे तेवढे व्यवहार चालू असतात, सगळे व्यवहार काय असतात, बंद असतात. प्राणाचा जर व्यवहार गेला तर मात्र दुसरी अवस्था, तिला मृत अवस्था म्हणायचे रामभोलूबाई का, तिला झोप म्हणत असतात. मग इथून जागे करतात का, व्यवहारिक झोपेमधून जागे करतात असं जर आपण मानलं आणि त्यांचे जर उपकार आपण मानले तर मग ढेकणेसुद्धा माणसाला झोपेतून जागे करत असतात. मग आपल्याला म्हणावं लागेल काय सांगू आता ढेकण्याशी. मग कधी झोप घ्यायची कोणती प्रश्न आहे ना त्याच्यामध्ये, ही झोप नाही. वेदांतशास्त्रामध्ये किंवा संतांच्या दृष्टीने आपण जर विचार केला अविद्येची या निदा विश्वस्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रबुद्ध अनादी झोप, म्हणून ही जी झोप आहे ही झोप ज्याला आपल्या स्वस्वरूपाचा असा आहे त्याला अज्ञान अवस्था असं म्हणतात. झोपेला काय म्हणायचं, अज्ञान अवस्था. अज्ञान अज्ञान म्हणजे काय, आपला आपण पया विसरत जो धनंजय आणि तेची रूप या अज्ञानाचे. तेव्हा हे अज्ञान असतं ते अज्ञान काय करतं, स्वस्वरूपावर ते विसर पाडत असतं, नसलेलं स्वप्न दाखवतं. त्याच्यामध्ये दोन शक्ती असतात, एक आवरण शक्ती असते आणि दुसरी कोणती असते, विक्षेप शक्ती असते. तेव्हा त्याच्यामध्ये नाही का, आपण जागृतीमध्ये सुद्धा झोपी गेलो म्हणजे त्या माणसाला ते निद्रा दोष काय करत असतो, तर जागृतीचा विसर पडतो, नसलेलं स्वप्न दाखवतो. त्याप्रमाणे हे अविद्यारूपी निद्रा काय करते, स्वस्वरूपाचा विसर पाडते, नसलेलं जगत दाखवतो. अविद्येची निदा विश्वस्वप्नाचा. पुन्हा प्रश्न, कोणाला ही झोप केव्हापासून लागली, का व्यवहारिक झोप आहे का बरं का, केव्हापासून लागली, कुठे लागली, कशी लागली हे सांगता येत नाही. भोगीत होता प्रबुद्ध अनादी जो केव्हा लागली सांगता येत नाही. म्हणजे स्वप्न आहे केव्हापासून आहे, अनादी आहे. म्हणून अशा या झोपेतून जागे करणारे जण कोण असतील तर संत आहे. महावाक्याची नावे गुरुकृपेची धावे, मातात ठेविला नवे थापटीला जैसा. तेव्हा आपण जर वेदामध्ये विचार करायला लागलो आता तर वेदाचा तर सगळा आणखी पा येथे स्वामीजीच्या मुखाच्या द्वारा आणि सात वाकुडी अमृताची असे जवळ आता 16-17 दिवस झाले अमृताचा वर्ष आहे. विठ्ठल 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 आमच्या डॉक्टर साहेबांनी ते ऋषिकेशची गंगा जशी भगीरथाने आणि गंगा आणली ना हिमालयातून आपल्या स्वर्गातून, त्याप्रमाणे डॉक्टर साहेबांनी की हिमालयाची गंगा या ठिकाणी आणलेली आहे आणि ती ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाकरता आली आहे आणि इंद्रायणीमध्ये येऊन तिला मिळवलेली आहे. तसेच आणखी जसे त्या भगीरथाचे आपल्यावरती उपकार आहे त्याप्रमाणे डॉक्टरचे सुद्धा आहे. तुमच्या आमच्यावरती हे उपनिषद आणि त्याचा जो अष्टाध्याय चाललेला आहे सगळा या ठिकाणी असं एक गूढ तत्त्वज्ञान स्वामीजीच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण त्या वेदामध्ये जे काही असतात अवांतर वाक्य असतात महावाक्य असतात. अवांतर वाक्य कोणाला म्हणायचं ज्याच्यामध्ये आणि केवळ ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झालं असतं, त्याच्या योगाने परोक्ष ज्ञान होते, असत्वापादक आवरणाची निवृत्ती होत असते. नाही का, सत्यम ज्ञान म्हणतं ब्रह्म विज्ञान आनंदम ब्रह्म वगैरे आपण जे वाचतो तेव्हा त्याच्यापासून परोक्ष ज्ञान होते. पण तेवढ्यावर काम भागत नाही बरं का. मग काय झालं पाहिजे, ते परोक्षाचं रूपांतर अपरोक्षातमध्ये झालं पाहिजे.
म्हणून त्याला महावाक्य असं म्हणत असतात. महावाक्याची नावे आपण नाही का सततमसी श्वेत केतो म्हणला ते तत्त्वमसी 9 वेळा छांदोग्य उपनिषदामध्ये हे वाक्य आलेलं आहे. तेव्हा ते तत्त्वमसी तेव्हा महावाक्याची नावे बरं का. तुकोबारायणी सुद्धा याचा आणखी अधिक विचार केला आहे. तत्त्वमसी महावाक्यामध्ये आणखी महाराज म्हणत असतात नाही का ते तूच आहेत देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही महाराजांचं बरोबर त्या वाक्याचं भाषांतर जेव्हा त्याचप्रमाणे आणखी अहम ब्रह्मास्मी मी वासुदेव तत्वता प्रज्ञानम ब्रह्म नाही का तुका म्हणे कैची कीवन कोठे जीव निराळा आणि पुढे नाही का अयमात्मा ब्रह्म त्याच्यामध्ये तुका म्हणे हा तू स्वय परब्रह्म बरोबर वाक्याचे आणखी अर्थ असं जे महावाक्य असतं ते महावाक्य जीव ब्रह्माचं अभेद अपरोक्षत्वाने ज्ञान करून देतो. एकदा का माणसाला महावाक्याची नावे पण ते गुरुच्या मुखातून यावं लागतं. जरी समुद्रामध्ये जरी पाणी असेल किंवा वेदामध्ये जरी ज्ञान असलं पण ते सुद्धा ज्ञान गुरुच्या मुखातून म्हणून गुरु कृपेचे निथावे माता हा तठीविला नव्हे थापटीला जैसा जसा आणखी मनुष्य स्वप्नातून जागा होत असतो त्याप्रमाणे या अविद्यरूपे निद्रेमधून या महावाक्याच्या द्वारा श्री गुरु त्याला जागे करतात. बघा चेला अद्वयानंद जो आणि आपल्या मूळ स्वरूपाला तो प्राप्त होत असतो आणि मग हे सगळे विश्वस्वप्नेची माया नीद सांडोनी धनंजया चेला अद्वया नंदपणे जो पुन्हा आणखी तो मूळच्या अखंड आनंदाद्वय स्वरूपावरते प्राप्त होतो हे तेच दिसू लागतं बघा त्याला. किंबहुना सर्व ठिकाणी सर्व रूपाने एकच असाय ना अहम ब्रह्मास्मी इत्यनुभव उदिते पश्चात सर्व खलविदम ब्रह्म सर्व हा समजतही श्री वासुदेव याच्यामध्ये अशा अपरोक्षत्वाला प्राप्त झाल्यानंतर नाही का एखादा मनुष्य झोपी गेलेला आहे आणि त्याला चित्रविचित्र काही मरणाचं म्हणा अमकं तमकं त्याला स्वप्न पडलं बघा पडू नाही पण त्याला पडलेलं आहे आणि त्याला जर आपण जागं केलं तर ते स्वप्न त्याच्यामध्ये संपून जात असते. त्याप्रमाणे स्वरूप जागृती प्राप्त झाल्यानंतर अशा या बोधाला प्राप्त होत असतो बरं का मी मरतच नाही बरं का अशा मरण माझे मरून गेले मज केले आमर मज केले आमर मज केले अशा बोधाला अपरोक्षरित्या त्याला कळून चुकत असतं मी मरत नाही म्हणून अशा अपरोक्ष बोधावर ते त्याला हे उपकार जर करणारे कोण असेल तर समता आहे बघा म्हणून असल्या प्रकारचे ज्यांचे उपकार आहे की जे आणखी जीवात्म्याचा जीवत्वदशा नष्ट करून सर्व ज्याच्यामध्ये अभयवंबी जनकोस्मी आपण पाहिलं ना याच्यामध्ये आता प्रवाह चाललेला आहे उपदेशच चाललेला आहे तेव्हा आणि अशा अमर धर्म असलेल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्याची वृत्ती आणि तद्रूप झालेली आहे ब्रह्मस्वरूप ब्रह्मविद ब्रह्मैव भवती हे उपकार करण्याची शक्ती जर कोणामध्ये असेल तर संताच आहे विना संता शिवाय आणि ही शक्ती नाही. माय बापे पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संतसंग जन्ममरणाच्या पलीकडे नेण्याची कृपा कटाक्ष न्याळिले आपले पदी बैसविले बाप रखमा दिवर विठ्ठले भक्ता दिधले वरदा या बोधावरते ते स्वयं या बोधावरते असतात असं आहे ना. अहो झोपलेली माणसं आहे हाही झोपला आहे आणि तोही झोपला आहे झोपलेला माणूस झोपलेला जागा करू शकतो का मग कोण जागा करू शकतो जो जागा असेल तो करू शकत असतो का जागा म्हणून तसे संत स्वरूपाच्या ठिकाणी जागे असतात. जगजोगी जागे जागे बोलते जगजोगी जागे जागे बोलते जगजो बोलती जाग जाग बोलती
असल्या प्रकारची बाप न करी ऐशी माय केले उपकार सांगो काय बाप न करी ऐसे माय घर में त्यांच्या देखिले पाय दिले अक्षय भय दान गा मनवोनी आलो या देशा मनवोनी आलो या देशा दिले अक्षय दान गा मनवोनी आलो या देशा जागे होण्याचं ठिकाण जर कोणतं असेल तर मनुष्य देहातच मनुष्य जागा होतो अन्य देहामध्ये आणि तो जागा होऊ शकत नाही. या देहातच तमेव विदित्वा ततमृत्युमूर्ती नान्यपंथ विद्यते येणाय म्हणून या मनुष्य देहाची काही किंमत असेल. मनुष्य देहातला कोणता पुरुषार्थ असेल तर तो हाच आहे विषय गोळा करणं विषय भोग घेणं म्हणजे आयुष्याचा आपला आणि विनाकारण व्यय करणं आहे. तेव्हा असल्या प्रकारचा आणखी देह जर कोणता असेल तर तो मनुष्य देह आहे. याच देहामध्ये माणसाला जाग होत आहे हे ते असला हा देह आहे आणि आपल्याला महाराष्ट्र आपल्या भारत देशामध्ये जन्माला येणं हे सुद्धा भाग्यवान आहे. इतरही आणखी जगामध्ये आपण जर विचार करायला लागलो अनेक राष्ट्र आहे प्रांत आहे काय तुमचे होय नवे आहे पण भारत देशामध्ये जन्म मिळणं ही भाग्य आहे वा. आणि भारत देश म्हणजे काय पाहायचं आहे वा जिथे वेदो नारायणा साक्षात वेदो नारायणाचा अभ्यास आणि संतांच्या द्वारा मोठ्या मोठ्या ऋणीच्या द्वारा आणि हा चालत असतो म्हणून आपल्या भागवत देशामध्ये जर विचार करायला लागलो आपण गंगा यमुना सरस्वती शरयू वगैरे यमुनेच्या काठी भगवान श्रीकृष्ण रूप परमात्मा अवतार घेतो शरयूच्या कडेला श्रीरामचंद्र प्रभूचा अवतार होत असतो तुमचा ऋषिकेश वगैरे. तेव्हा हे सगळे आणखी क्षेत्र वगैरे म्हणा नद्या वगैरे म्हणा या सगळ्या आहे सगळ्या जिकडे तिकडे जिकडे तिकडे आणि धर्माचा प्रचार म्हणा यांच्याद्वारा होत असतो अशी जी श्रेष्ठ श्रेष्ठ मंडळी आणखी श्रेष्ठ श्रेष्ठ जे धर्माची स्थान आहे तीर्थाची स्थान आहे त्याच्यामध्ये उत्तर भारतामध्ये आपण जर पाहिलं काशी आहे अयोध्या आहे गोकुळ आहे तसं ऋषिकेश आहे विठ्ठल 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 आणि ज्यांची परंपरा रात्रंदिवस याच्यामध्ये आणखी परंपरेचा विचार करायला लागलो तर विष्णुदेवानंदापासून तो त्यांच्या याच्यापासून तहत आणि जिथे वेदोनारायणाचा साक्षात अभ्यास होत असतो असे जे हरिद्वार वगैरे आणि तो प्रसाद आपल्याला स्वामीजीच्या नाही स्वामीजी के मुख कमलोसे अपने वस विस्तारित होता है ये अपना बड़ा भाग है विठ्ठल विठ्ठल आणि आणणाऱ्या माणसाचे अवसाय असाय ना त्यांच्याकडून आपल्याला मिळते पण आणणाऱ्याचे उपकार मानले पाहिजे का म्हणजे डॉक्टर नारायण साहेब की बी उपकार मानला चाहिए आणि त्यांचे आपल्यावरती उपकार आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये ही गंगा आलेली आहे तेव्हा या गंगेमध्ये आपल्याला आता जेवढा लाभ ते आमचे विद्यार्थी होते म्हटलं तुम्हाला त्यांचं महात्म्य तुम्हाला अजून उपनिषदाचं कळणार नाही कोणी सांगतो का म्हणायला लागले असं आहे ना. अहो आम्हाला सुद्धा ऐकायची इच्छा पण आहे सांगणार मिळणार वक्ता तर मिळायला पाहिजे श्रोती आहे पण वक्ता नाही ना विठ्ठल विठ्ठल म्हणून त्याचं वेळेवरती महात्म्य कळावं लागतं. एकदा संधी निघून गेली
पुन्हा येत नसते. संधी गेली की गेली, पुन्हा संधी आपल्याला निर्माण करता येत नाही. आलेल्या संधीचा माहिती विद्यार्थीवर आपण फायदा घेतात, आनंदाची गोष्ट आहे सगळे आणि येत असतात. मग वेधव नारायणाचा आणखी हा वर्ष या ठिकाणी होत असते. वेदामध्ये आणखी सांगितलेलं जे ज्ञान आहे ते संतांच्या द्वारा तुम्हाला आम्हाला प्राप्त होत असतो. मदन निरंतर जाग भीती महाराज म्हणतात. तेव्हा संतांच्या हृदयामध्ये सगळं आणखी ज्ञान असतं, ते ज्ञानाचा पुरुठा ते तसेवा दारुंटा तो स्वाधीन करी सुबटा ओळखुणी तनो मनो जीवे चरणाशी लागावे अगरबता करावे आणि दास्य सगळं अशा ते सांगतील पुसले. जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. कोणत्या बोधावर आणत असतात तसं आहे ना, जीव मरव विसरले बोधाची बोली. ज्या बोधामध्ये ही मंडळी असतात त्या बोधावरती असताना आपण पुढे आमचे मामा म्हणायचे सांगायचे जोक महाराजांच्या बाबतीमध्ये, ते म्हणायचे म्हणले वा तुम्ही आजार आहे काहीतरी दाखवा की पुन्हा आणखी ते म्हणायचे ते त्यांना दाखवण्याचं काय कारण आहे बरं असं आहे ना. ज्यांचा जीवनाचा आणि मरण्याचा प्रश्नच सुटून गेला आहे त्यांना हात दाखवण्याची आवश्यकता काय. ते म्हणा लोक महाराज म्हणायचे म्हणले अरे सोन्या आम्ही आळंदीलाच देह ठेवणार आहे, कधी ठेवणार आहे ते तुला सांगून टाकतो. म्हणलं विठ्ठल विठ्ठल आम्ही असो सर्व काळ असे थोर पुरुष येतात काय देह ठेवतात काय जातात काय ज्यांचे प्रश्न हे कोण्या बोधावरती असले. जीव मरो विसरले बोधाची भुली असं त्यांचं असतं वास्तव्य असतं. तेव्हा अशी जी थोर मंडळी आहे तेव्हा आपल्या भारतामध्ये आणि हा सगळा हे आहे म्हणजे जे थोर तीर्थस्थान आहे त्याच्यामध्ये महान महान ऋषी मुनी तपस्वी महापुरुष यांचे आणखी आश्रम आहे. कैलास आश्रम काय पाहायचं आहे प्रश्नच नाही. स्वर्ग आश्रम कैलास आश्रम आपण जर ऋषिकेशला गेलो हरिद्वारला गेलो हरि की पौडी म्हणून तिथली जी गंगा नारायण आपले डॉक्टर पूजनीय नारायण महाराज यांनी या ठिकाणी आणली आणि वर्षाव केला काय द्यावे त्याशी काय द्यावे ठल ठल काय द्यावे काय द्यावे त्याचे भावे उतराय हा काय द्यावे त्याचे उपदेशाचा वर्ष उपनिषदाचा बरं का बहुत दिवस होती मजास आणि आजी फळले सायास रे. पुष्कळीसापासून इच्छा असायची पण तो काही योग येईना म्हणून याही वयात का होईना आपण योगाला म्हणून धन्यता वाटते. म्हणून इथे झाले संतांचे दर्शन अशा रीतीने आणि हा मोठा योग आपल्या आळंदी क्षेत्रामध्ये विद्यार्थी वर्गाला प्राप्त झालेला हा मोठा योग आहे वा. असाच योग पुन्हा 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 आपल्या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा यावा बरं का. दरवर्षी असल्या प्रकारचं कार्य त्यांच्याकडून व्हावं तेवढ्याकरता त्यांना आरोग्य, त्याचप्रमाणे त्यांची सहकारी मंडळी आहे ही सगळी मंडळी आहे त्यांनाही सुद्धा आणखी याची सगळी उपलब्धी व्हावी, आरोग्य संपदा वगैरे सगळं हे प्राप्त व्हावं आणि पुन्हा 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 पुन्हाही
लागलेली तहान आहे ती तहान काही कमी होणार नाही. दिव्यामध्ये जर तेल घातलं तर ते दिवा भिजत असतो का वाढत असतो? तसं एकदा ऐकून काम मागतं का पुन्हा पुन्हा ऐकलं पाहिजे? असल्या बघ काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा, असे जीव त्यांनी आणावेत असे प्रभुचरणी प्रार्थना करून झालेली सेवा ज्ञानोबराच्या चरणी अर्पण. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. माऊली माऊली. आता सगळा विद्यार्थी वर्ग बसलेला आहे, टाळे असते तर उभे केले असते पण आता जागाही नाही आणि टाळही नाही. म्हणून आता हे जे विद्यार्थी मंडळी आहे त्यांनी टाळ वाजून आता मदत केली तर पखवाजी तर तयार आहे वा, काही प्रश्न नाही. चांगला अमृतमय योग आहे आणि पर्वणी आहे. तेव्हा आमच्या पांडुरंग बाबांचं जे काही एक आवडतं भजन होतं बा बरं का, पण त्यांचं मृदंग म्हटल्यानंतर ठोका मारला की लागायचा बाबांचं असं आहे ना रंग असायचा. तेव्हा त्यांचं एक आवडतं भजन होतं ते भजन आपण यांच्याजवळ टाळ आहे पण आपल्याजवळ काय टाळ्या आहे मग काय मुकर आहे का म्हणून ज्ञानोबरायचं जे आणखी परमात्म्याला आवडतं असं जे भजन ज्ञानोबर आहे तुक भरायचं आहे ज्यांनी महाराष्ट्र घडवलेला आहे. महाराष्ट्रातला मंत्र आहे ज्ञानोबा तुकार. म्हणून आपण ज्ञानोबर आहे तुक भरायचं भजन आणि मोठ्या घोषामध्ये करू. उंच टाळ उंच हात करून आपण जर भजन केलं तर आधी करवेल तरी करा ज्ञानदेव तुकाराम. 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 तुकाराम तुकाराम तुकाराम. आमचे स्वामी महाराज होते ना आनंद आश्रम स्वामी कन्हैया आश्रमामध्ये असायचे, त्यांना गजर फार आवडायचं बरं का, व्याख्यान कमी आवडायचं. त्यांच्यासमोर आम्ही कीर्तन करायचे, मुद्दम येऊन बसायचे. वा मी म्हणायचं स्वामी तिथं नाही म्हणलं मी इथंच झोपणार पण. आणि त्यांना आता डॉक्टर साहेबांना माहिती आहे फार आवड बघा, अगदी बोधसंपन्न महात्मे आणि त्यांचं दर्शन व्हायचं आणि चार त्यांच्या मुखातून काही शब्द ऐकायला मिळाले म्हणजे आम्हाला धन्यता वाटायची असे स्वामी महाराज. आणि तोच आमचा जीवनाचा आम्हाला वाटायचं की अशी मंडळी पाहायला मिळाली, दर्शन करायला मिळालं आणि ऐकायला मिळालं. आता स्वामीजींच्या पाहायला मिळणे, दर्शन करणे आणि ऐकायला मिळणे याच्यासारखे भाग्यवान आपण झालेली सेवा स्वामींच्या चरणी ज्ञानोबराच्या चरणी अर्पण करून आपण सेवेला पूर्ण विराम देऊ. म्हणा तुका बने वच देनुवेचे चित्ती तुका बने वच देनुवेचे चित्ते तुका म्हणे वत्स तुका म्हणे
वत्स देनुए चे चित्ती तुका मने वत्स तुका मने वत्स तुका मने वत्स धेनुवेचे चित्ते तुका मने वत्स मज येती सांभाळीत तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे आशी काय द्यावे आशी वावे उतराई काय द्यावे आशी तैसे मज येती सांभाळीत तैसे मज येती संभाळीत काय द्यावे त्याशी काय द्यावे त्याशी व्हावे उतराये काय द्यावे त्याशी तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते तुका म्हणे वत्स मजयेती सांभाळीत तैसे मजयेती सांभाळीत काय द्यावे आशी काय द्यावे आशी वावे उतराई काय द्यावे आशी मज येती सांभाळीत तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्याशी काय द्यावे त्याशी व्हावे उतरा काय द्यावे त्याशी देवी तहा पायी थोडा वावे उतराई काय द्यावे आशी देवी तहा पायी जीव थोडा हा पा
ये जीव थोड़ा ठेविता पाई ठेविता पाई जीव थोड़ा ठेविता पाई जीव थोड़ा जीव 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 थोड़ा ठेविता पाई ज्ञानेश्वर महाराज सर्व गुरुबंधूंना सूचना आहे की आता लगेच धर्मशाळेमध्ये जेवायला जायचं आहे. शांत हॅलो उद्या शेवटचं प्रवचन आहे.